कधी पाहिली ना कधी देखिली अशी अनोखी व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली. एक दबडा भूमीला दुसरा दबडा नभोमंडळाला अखंड तांडव करत येणारी ही आपली व्यक्ती कोण आहे? आमच्या मित्रासमोर कोण आहे? आपला परिचय कळेल का? पातळातील समाजा देहाला सगळं ऐकलं होतो पण व्यक्ती पाहिली नव्हती. अनेक वेळा दादांच्या मुखातून आपल्या नावाचे शब्द ऐकले होते. इथे येण्याचं कारण कळेल का? कारणावाचून क्रिया घडत नाही. कृष्णा आम्ही दोन बंधू मालवण आणि मी केतवा जरासंध त्यांचा जरासंधाचा मित्र त्या मित्राची दोन अपत्य मालवण आणि मी केतवा बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी हा केतवा तुझ्या समोर उभा आहे. पण तोच जरासंध त्या जरासंधाचा मित्र थांबता बाप होत आहे. आपलं स्वागत आहे. आपलं अभिनंदन आम्ही केलं. धन्यवाद आपल्याला दिले. त्याला कारण आहे. कारण ज्यानं आपल्या आई बाबांच्या पोटी जन्म घेतलाय ते जर का जन्माच सार्थक करायचं असेल तर पुत्र तुमच्यासारखे जन्माला यायला. कारण जन्म झाल्यापासून तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या राहीपर्यंत आई बाब इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिल्यानंतर त्याला दिशा प्राप्त करून देण्यासाठी चांगलं ज्ञान प्राप्त करून देतात. आणि वृद्धांकाने तीच मुलं त्यांच्या जीवनातील काठी ठरते त्यांचे आधार. अर्थात आई बापाच्या बाबतीत स्वाभिमान भेटला तुम्हाला. पण माझी एक आजोबाची विनंती आहे. ज्या आई बापाच्या स्वाभिमानाप्रत्यर्थ तुम्ही इथपर्यंत आला त्या स्वाभिमानाला इथंच तिला द्या. इथंच तिला पूर्ण विराम द्या. आणि चला तुमच्या पाताळभवनी कृष्णाने राज्य करा. लाखांचे पोशिंदे आपणार लाखांचे माई बापा लाखांना तुमची गरज आहे. तुमचं जर का भरवाईट झालं तर लाख अंकत होणार आहे. तेव्हा चला तुम्ही कृष्णा दिलेली जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी ज्या उदात्त हेतूनं माझी पावलं या द्वारकेच्या ठिकाणी पडली केवळ मातेला दिलेला शब्द परिपूर्ण केला कोणता असेल तर कृष्ण तुझा सेवक शब्द तुमच्या बापाच्या मुखातून आम्ही ऐकले होते. आणि म्हणूनच तुमच्या बापाचा सेवक आम्ही केला. का केला माहित आहे का आपल्याला? कारण सध्या आई बापाचा स्वाभिमान आपल्याला आहे तसा माझ्याही माझ्या आई बापाचा स्वाभिमान मला होता. माझ्या कौश मामाने एका मागून हे कशी सात मुलं माझ्या आई बापाची मारली गेली. आठवा मी जन्माला आलो आणि केवळ मी माझ्या मामांचा सेवक केला. कौश मामांचा सेवक झाला. आई बाप मध्ये कर्मचा मुक्त झालाय. पण कौशाच्या सेवक करता क्षणी शरण संघाच्या भावकन्या अस्त्यारी प्राप्ती वैदव्याच्या पंक्तीला बसल्या. म्हणून केवळ जामासाचा सेवक ज्या कृष्णाने केलाय म्हणून 17 वेळा स्वारी शरणसंघाने माझ्यावर केली. पण अपयशात दाटोडा घेऊन तो माघारी गेला. आणि एक दिवस त्याच्या धान्याला एक ना एक दिवस आपला कृष्ण सेवक करणार आहे म्हणून त्याला प्रयाण केलं. ते पाताळ भवनी तुझ्या बापापर्यंत गेला. बापाला त्याला मैत्रीचा हात दिला. अगाडी सैन्याचा मृत्यूदंड द्याला. सेनापतीचा अधिकार बहाल करून तुझ्या बापानं अगाडी सैन्याचा माझ्यावर स्वारी केली. ज्यावेळी तुझा बाप माझ्या समोर आला तर तुझ्या बापाला मी विनंती केली. बाबा रे माझं वैरत्व आहे ते फक्त जरासंधाची इतरत्र कुणाशी नाही. तेव्हा तू पुन्हा आपला राजप्रसादी द्या सुखानं राज्य कर. पण माझ्या मैत्रीचा हात केव्हा पूर्ण होणार आहे? कृष्णा तुझा सेवन करून हे शब्द जाणताच्या मुखातून बाहेर पडले. समजावणीच्या वारीने तो ऐकला नाही. त्यावेळी विचाराला कळलं नाही. कृष्णाला आपला सेवक केला केला सुदर्शन चक्राला आज्ञा करतात. अगोदर सैन्य आणि तुझा बाप एकाच वेळी शिर खडा वेगळा करून या मृत्यूलाती सेवकच्या बापाचा गेलंय. त्यावेळी बापाची स्थिती ती तुझ्यावर आहे असं जर वाटत असेल दिलेला शब्द प्रमाण मान काय तू माझा बाप जरासंधाचा मित्र म्हणून